अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर राबवण्यात येत आहे। तसेच आज जामनेर शहरात देखील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी जामनेर शहरातील वाकी रोडवरील लक्ष्मी कॉलनी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते। या रक्तदान शिबिरात बहुतांशी रक्तदात्यांनी रक्तदान केले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, कळमसरा येथील सरपंच अशोक चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, आता आपण जामनेरमधील वाकी रोडवरील लक्ष्मी कॉलनी येथे आलेलो आहोत। येथे आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, सध्या कोरोनाचं सावट संपूर्ण जगभर पसरत आहे, त्यानिमित्तानं आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादीचे आमचे जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई, आदरणीय रुपालीताई चाकणकर प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतंच मी परवाला एक कळम सरला रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळाला आणि आज मी जामनेर येथे आयोजित केले, कारण या रक्तसाठ्यामुळे कोणाचा तरी जीव वाचावा, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तसाठा फार अल्प प्रमाणात असल्यामुळे याची फार नितांत गरज होती। आणि आमच्या आदरणीय पवारसाहेबांचं नेहमीच धोरण खूप समाजासाठी असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात आपत्कालीन संकट असेल तिच्यात नेहमीच धडाडीने ते स्वतःही उभे असतात आणि आम्हाला कार्यकर्त्यांनाही त्यांच्यामुळेच फार मोठ्या प्रमाणावर बळ मिळतं। असेच नवीन नवीन कार्यक्रम उपक्रम असतील, आता नुकतंच आदरणीय पवारसाहेबांनी ऑक्सिजनचा जो तुटवडा भासतो आहे तर 190 साखर कारखान्यांना ऑक्सिजन तयार करण्यासाठी त्यांनी आदेश दिलेत। जे ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे कोरोनाचे पेशंट त्याने बऱ्यापैकी त्यांना कमतरता भासते तर तोसुद्धा तुटवडा निघून येणार आहे। आणि नक्कीच आमचा जो हा उपक्रम आहे हा एक खूप चांगला मोठ्या प्रमाणावर याला प्रतिसाद मिळतो आहे। आज या ठिकाणी जिल्हा महिला अध्यक्ष वंदनाताई चौधरी, जामनेरचे सर्व पदाधिकारी यांच्या संयुक्त सर्व संयोजकांनी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब, आमचे पक्षाचे अध्यक्ष माननीय नामदार जयंत पाटील साहेब, सर्व पदाधिकारी यांनी सूचना केली की कोरोनाचं फार मोठं संकट आहे, अशा संकटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आरोग्य सेवा ही महत्त्वाची आहे, म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करून जास्तीत जास्त रक्तदान करावं, जेणेकरून त्या ठिकाणी जे रुग्ण आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने मदत होईल। जिल्हा राष्ट्रीयचा अध्यक्ष म्हणून मी अभिमानानं सांगेल की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही शिबिर घेतो आहे, चांगला प्रतिसाद आहे। एवढंच नाही तर कोरोना सेंटरच्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी रुग्णांना मदत करत आहे। खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून येत्या वर्षभरात रुग्णांची सेवा हेच ब्रीदवाक्य समोर ठेवून अधिकाधिक आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती होणारा रक्ताचा तुटवडा पाहता त्यानिमित्त त्यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असे त्यांनी आपणास सांगितलेले आहे। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।